राम राम मंडळी गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण करणार आहे मक्काच्या कणसाची, म्हणजे मक्काचं कण दाणं जे आहे ते किसायचं आणि त्याची बनवणार आहे खीर. तर तुम्हाला हे मक्काचं मी आज आयुर्वेदिक महत्व पण सांगणार आहे. ही आपली गाय आहे आणि आज हिला इथं बांधलेलं आहे आपण. तर आधी पाला काढून घ्यायचा आणि पाला काढून कंस बाजूला काढायची पाला काढून. आणि ही जी केस आहेत का, ही केस सुद्धा त्याची बाजूला काढायची. त्याची साल आपण गायला टाकून द्यायची खायला. वैरण पण आणली आपण, तिला टाकू आपण. तर मी कोवळी मक्काची कणस सोलून घेतलेत आणि मोठी मोठी बघून घेतलेत, कारण खिसायला सोपी जावी म्हणून. आता ही खिसून घ्यायचे. तर आपलं बरंच किसून झालंय मित्रांनो. आणि तुम्हाला या मक्काचं थोडस मी आयुर्वेदिक उपाय सांगतो. हे जे मक्काचं कणसाच्या पुढचे जे केस आहेत का, ह्या केसांचं तुम्हाला महत्व सांगतो मी. ह्याचं सुद्धा आयुर्वेदामध्ये चांगलं महत्व आहे मित्रांनो. ज्यांना ज्यांना त्वचा विकार आहे, कसल्याही प्रकारचा त्वचा विकार जर असला, तर त्याच्यामध्ये हे तुमचं रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. त्वचा विकार कमी करायला सुद्धा हे खूप चांगलं मदत करतं. त्वचा विकारामध्ये जी इतर आयुर्वेदिक औषधं आहेत त्याच्यासोबत जर काही ह्याचा जर का काढा करून जर घेतला तुम्ही, तर तुम्हाला चांगला हळूहळू फरक पडेल. सोरायसिस असू द्या, कुठलाही त्वचा विकार असू द्या, त्याच्यामध्ये हे रक्त शुद्धीकरणाचं काम करतं. दुसरी गोष्ट, ज्यांना ज्यांना लघवीच्या अडचणी आहेत, लघवीच्या अडचणी म्हणजे बऱ्याचशा जणांना काय काय लघवीच्या अडचणी, लघवीच्या तक्रारी, लघवीची जळजळ होते, लघवी अडकती सारखी, तर अशा माणसांनी सुद्धा ह्याचा जर का दिवसातून दोनदा ते तीनदा सकाळ दुपार संध्याकाळ जर का काढा करून जर घेतला, तर त्यांना लघवीच्या अडचणीमधनं एकदम चांगला फरक पडतो. असं हे मक्काचं हे केस आहेत. तसं मका ही उष्ण प्रकृतीची आहे, म्हणजे जर का तुम्ही मका जर का खाताय, तुम्ही मकाची भाकरी सुद्धा करून खाते ते आमच्या इकडे काय काय लोक, पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, तर त्या माणसांनी मकाचं सेवन करू नये. म्हणजे गरोदर महिलांनी सुद्धा मकाचं जास्त सेवन करायचं नाही, कारण की मका ही जरा थोडीशी उष्ण प्रकृतीची आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना ज्यांना प्रोस्टेटचा त्रास आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही एकदम चांगलं काम करतं. ह्याची जर का केस आहेत तुम्ही, ही केस जर का तुम्ही काढा करून जर दररोज घेताय, तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगला फरक पडतो मित्रांनो. ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे, मुतखड्याच्या त्रासामध्ये सुद्धा पोट दुखतं, मुतखड्याचा त्रास आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा ह्याच काढा करून प्यायचा आहे.
भांड गरम झालं आता त्याच्यात दोन चमचे तूप घालून घेते. किसलेली कणसं त्यात टाकून घ्यायची. जंत जंत एकदम कवळी कणसं आहे ती. कवळी आहे एकदम. बर का, जंत जंत क्रिएटिन लेवल वाढतंय. किडनीचा ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांनी ह्या मकाच्या जी केस आहे ती का, ह्या केसांचा काढा करून जरी घेतला किंवा इतर औषधांसोबत ह्याचा जरी काढा केला तरी सुद्धा त्यांना लय चांगला फरक पडणार आहे. मकाच्या भाकरी जर का खाताय तुम्ही, मकाच्या भाकरी पोट जर साफ होत नसेल तर मकाच्या भाकरी खायची. हे एकदमच पोट साफ होणार, एकच नंबर. रोज खायच्या भाकरी मकाच्या. आम्ही सगळं खाल्लंय, मकाच्या भाकरी, मकाचं पिठलं, मकाची खीर, मकाच्या उपमा, चिवडा. पोट साफ करायला मका एक नंबर आहे. वजन सुद्धा कमी करते. ज्यांचं वजन वाढतंय का त्यांनी गहू ज्वारीचं पीठ कधी खायचं नाही, त्यांनी मकाच्याच भाकरी खायच्या. हळूहळू वजन कमी होणार मकामुळं. चांगलं परतून घेतले ते आपण मकाचे खीस चांगलं परतून घेतलाय. त्यात काजू बदाम टाकून घेते. ते पण चांगलं परतून घ्यायचं. त्यात साखर टाकते. आपल्याला गोड किती पाहिजे त्याच्या हिशोबाने साखर टाकायची. त्यात दूध टाकून घेते. आपलं गायीचं दूध आहे बरं का, हे अशी पिवळी साई येते गायीला. गायीचं दूध पिवळं असतं, जरा पिवळ सर. आता चांगलं हलवून घेते ही आणि ह्याला एक उकळी काढायची म्हणजे चांगलं शिजतंय. अजून दूध तापवून घेतलेलं त्यामुळे जास्त एवढं ही करायची गरज नाही. आता तर खीर चांगली शिजवून घेतली. आता खायसाठी तयार झाली. मी खाली उतरते. आपली खीर झालेली आहे, मकाची खीर. तुम्ही कधी बनवली नसेल तर जरूर बनवा, एकदा चाखून घ्या. आणि मकाचा आयुर्वेदिक उपाय सांगितलेला घरी जरूर करा, चांगला फायदा होणार त्यांनी तुम्हाला. धन्यवाद.